नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. पहाटे यंत्रमा कारखाना कोसळल्यानं 3 कामगार जखमी. सोशल मीडियावर जाहिरातीद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक. आणि पाणी टंचाईबाबत संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश. शहरातील फंडोलीनगर परिसरात पहाटेच्या सुमारास यंत्रमा कारखाना कोसळल्यानं 3 कामगार जखमी झाल्याची घटना घडली. फंडोलीनगर परिसरातील रेहमान कंपाऊंड इथे धोकादायक ठरवण्यात आलेले नागाव इथे शब्बो शेख यांच्या मालकीचे 2 यंत्रमाग कारखाने पहाटे या यंत्रमाग कारखान्याचे लोखंडी अँगलसह पत्र आणि चारूबाजूच्या भिंती अचानकपणे कोसळल्यानं दुर्घटना घडली. या कारखान्यामध्ये 8 मजूर काम करत होते. रमजान महिना असल्यानं पहाटेच्या वेळेला 5 मजूर नाश्त्यासाठी कारखान्याच्या बाहेर गेले. त्यामुळे या दुर्घटनेत कारखान्यामध्ये काम करणारे आर्वेद समशद आलम मोहम्मद कलाम खान असे 3 कामगार कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी भिवंडी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 3 मजुरांना जखमी अवस्थेत बाहेर काढलं. त्यांना उपचारासाठी भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच शांतीनगर पोलीस पालिका आपत्कालीन विभाग घटनास्थळी दाखल झाले. सदर मालमत्ता धोकादायक असल्यानं 18 एप्रिल 2023 पालिका प्रशासनानं मालमत्तेचा स्ट्रक्चरल अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती प्रभाग समिती क्रमांक 2 सहाय्यक आयुक्त सुधीर गुरव यांनी दिली. गेले 2 ते 2.5 वर्ष इंस्टाग्रामवर फसवणूक करणाऱ्या आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत प्राप्त झालेल्या तक्रार अर्जात काही इसम इंस्टाग्रामवर फेक अकाउंट बनवून त्याद्वारे कपड्याची जाहिरात करतात. सर्च करणाऱ्या ग्राहकांना ती आवडल्यास इंस्टाग्राम अकाउंटवरील व्हॉट्सअप लिंकवर जाऊन त्यांना केवळ हाय असा मेसेज केल्यास तात्काळ प्रतिसाद देतात आणि त्यात ग्राहकाची पूर्ण डिटेल्स मागवतात. त्यात त्यांचं नाव, पत्ता, मोबाईल, त्यांच्या टी शर्टची साईज, त्यामध्ये नो कॅश नो डिलिव्हरी, 7 दिवसात माल नाही मिळाला तर पैसे परत केले जातील असे मेसेज फॉरवर्ड केले जातात. ग्राहकाला कमी किमतीत कपडे मिळत असल्यानं लागलीच त्या आमिषाला बळी पडून त्यांनी सांगितल्याप्रमाणे अर्धी रक्कम ऑनलाईनद्वारे पाठवली जाते. ही रक्कम मिळाल्यानंतर फेक इंस्टाग्रामधारक हा समोरील व्यक्तीला ब्लॉकलिस्टमध्ये टाकून देतो. अशा प्रकारे ग्राहकांची फसवणूक करतात. याबाबत तपास करत असताना परिमंडळ 1 उपनिरीक्षक मेहबूब मकानदार, सत्यवान सावंत, पोलीस नाईक समाधान माळी, वाजे दत्तार यांनी या इसमांबद्दल माहिती घेऊन मुंब्रा इथे छापा टाकून सोफियान शफीक खान, फुरकन रिझवान खान, कामरान इस्माईल शेख यांना ताब्यात घेतलं. त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन खात्री केली असता त्यांच्या ब्लॉकलिस्टमध्ये 1000 ते 1200 लोकांना त्यांनी ब्लॉक केल्याचं दिसून आलं. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड करतात. तर अशा प्रकारच्या इंस्टाग्रामवर व्हॉट्सॲपवर कमी दरानं आणि मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट देऊन जाहिरात करणाऱ्या आमिषाला बळी न पडता कॅश ऑन डिलिव्हरी म्हणजेच रोखीनं व्यवहारवर जास्त विश्वास ठेवावा असं आवाहन सहाय्यक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर यांनी केले. या ठिकाणी एका बातमीदाराने खबर दिली की इंस्टाग्रामवर एका स्टेटसच्या माध्यमातून कपडे, काही शूज वगैरे अशा स्वस्त विक्री करण्याच्या माध्यमातून बहाण्याने फसवणूक केली जात आहे. त्यावरून मग अशा त्या साईटचा शोध घेण्यात आला आणि त्या साईटचं लोकेशन तांत्रिक तपासातून काढण्यात आलं. ते जस्मिन पार्क मुंब्रा या ठिकाणी आढळून आलं. पोलीस पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या ठिकाणी 3 युवक मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडं मोबाईल मिळून आले, त्याचप्रमाणे इतरही साहित्य मिळून आले की जे त्यांनी गुन्ह्याकरता वापरलेलं होतं. तर यांची गुन्हे करण्याची पद्धत अशी होती की स्टेटसमध्ये ते फोटो टाकायचे विविध कपड्यांचे, शूजचे, आणि त्यांची किंमत ते अत्यंत कमी दाखवायचे. एखाद्या ग्राहकाने हाय केलं त्या जाहिराती माध्यमातून लिंकवरून की मग ते त्याचं नाव, पत्ता, साईज वगैरे विचारायचे, त्याला कपड्यांचे ऑफर करायचे आणि जे काही बिलिंग होत असेल साधारण त्या बिलिंगच्या निम्मे पैसे त्यांना भरायला सांगायचे. हे बिलिंगसुद्धा करताना ते काळजी घेत होते की ते बिलिंग इतर बाजारभावामध्ये ज्या वस्तू मिळतात ज्या किमतीला त्यापेक्षा ती किंमत कमी असावी जेणेकरून माणूस त्याच्या आमिषाला बळी पडेल आणि त्या माध्यमातून ते निम्म पेमेंट अगोदर घ्यायचे आणि निम्म पेमेंट आलं की त्या ग्राहकाला ते ब्लॉक करायचे. त्या ज्यावेळी त्यांच्याकडे जे प्राप्त साहित्य मिळून आलं मोबाईल वगैरे त्याच्यामध्ये तपासणी केली असता साधारण 1000 ते 1200 मोबाईल नंबर त्यांनी ब्लॉक केलेले आढळून आलेत. त्यावरून बऱ्याच मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचं दिसून येत आहे. त्यातीलच एक क्रमांकाचा शोध घेतला आणि त्या तक्रारदारावर शोधला असं तो कळवायतील मिळून आला. त्याच्याकडे चौकशी करतात त्याची याच प्रकारे 700 रुपयांची फसवणूक झाल्याचं त्यांनी कळवलं आणि त्याप्रमाणे त्याची FIR घेऊन गुन्हा दाखल करून या 3 आरोपींना अटक केलेली आहे.
त्या अशा भूलथापांना बळी पडू नये म्हणून तुम्ही नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना हेच आव्हान आहे की कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कुणी आपली काहीही कुठली वैयक्तिक असू दे किंवा काही व्यावसायिक माहिती असू दे, समोरच्या व्यक्तीची खात्री झाल्याशिवाय आपली कोणतीही माहिती देण्यात येऊ नये. बोलण्याच्या माध्यमातून काही आमिष दाखवून, काही वेळा बँक तुमचं अकाउंट अपडेट करतो आहे म्हणून सांगून, बँकचं तुमचं हे अकाउंट आहे, ह्या अकाउंटचा नंबर हा आहे आणि त्यानंतर तुमचं ह्या अकाउंटला अपडेट करायचं, तुमचं अकाउंट क्लोज होणार असं सांगून ओ टी पी नंबर विचारला जातो आणि तो ओ टी पी नंबर मिळाल्यानंतर त्या अकाउंटमधून फसवणूक केली जाते. तर असे ओ टी पी नंबर त्याचप्रमाणे कोणतीही वैयक्तिक माहिती कोणत्याही व्यक्तीला खात्री केल्याशिवाय देऊ नये असं या ठिकाणी आवाहन करतो. येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठाविषयी व्यवस्थित नियोजन करणं आवश्यक आहे. त्या अनुषंगानं पाणीटंचाई उपाययोजनांसंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आत्तापासूनच लागा असे निर्देश अत्यंत कठोर शब्दात जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी शहापूर इथे आयोजित पाणीटंचाई उपाययोजना आढावासंबंधी बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप, शहापूर पंचायत समिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूरचे उपअभियंता विकास जाधव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ कार्यकारी अभियंता तन्मय कांबळे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कुलकर्णी, स्वच्छ भारत मिशनचे कार्यकारी अभियंता पंडित राठोड, तसंच सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पाणीपुरवठा आणि जलसंपदा विभागातील सर्व अभियंता, उपअभियंता, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी या बैठकीस उपस्थित असलेल्या पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून 31 मार्च 2024 पर्यंत टँकरग्रस्त असलेल्या 91 गावपाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि नजीकच्या काळात संभाव्य पाणीटंचाईचा सर्वतोपरी विचार करून त्या अनुषंगानं आवश्यक ती उपाययोजना आत्तापासूनच सुरू करण्यास निक्षून सांगितलंय. जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी 65,01,671 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शिवाय सीमेवर कर्तव्य बजावत असलेले 1,596 सैनिक आपला मतदानाचा हक्क टपाली मतदानाद्वारे बजावणार आहेत. त्यासाठी त्यांना ऑनलाईन म्हणजेच इलेक्ट्रिकल माध्यमाद्वारे मतपत्रिका पाठवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाच्या रक्षणासाठी डोंगर दऱ्याखोऱ्यातील सीमावर्ती भागात, वाळवंटात, हिमालयाच्या बर्फाच्छादित सीमा भागात ठाणे जिल्ह्यातील 1,596 सैनिक आपलं कर्तव्य बजावत आहेत. या सैनिकांपैकी 1,520 पुरुष सैनिक असून 76 महिला सैनिकांचा समावेश आहे. देशाच्या 18 लोकसभेसाठी त्यांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी या सैनिकांना इलेक्ट्रॉनिकद्वारे मतपत्रिका पाठवण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनात जोर धरू लागल्या आहेत. आता पाठवल्यानंतर संबंधित सैनिक मतदार आपल्या योग्य उमेदवाराला मतदान करून मतपत्रिका सीलबंद करून संबंधित कार्यालयामार्फत टपालाद्वारे पाठवणार आहेत. जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघातील 18 विधानसभा मतदारसंघातील हे सैनिक सीमावर्ती भागात कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील या 1,520 पुरुष आणि सैनिकांपैकी सर्वाधिक 153 सैनिक ऐरोली विधानसभा मतदारसंघातील रहिवासी आहेत. तर द्वितीय क्रमांकाचे कल्याण पूर्वला 135 सैनिकांचं वास्तव्य आहे. तर 128 सैनिक ठाणे विधानसभा मतदारसंघातील रहिवासी असल्याचं आढळून आलंय. शिवाय सर्वात कमी 13 सैनिक भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात आहेत. उर्वरित सर्वच विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावरील सैनिकांचा परिवार कमी अधिक संख्येनं दिसून येतोय. लोकसभेची निवडणूक अगदी तोंडावर आली असून ठाणे आयुक्तालयाच्या परिसरात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी ठाणे पोलिसांनी सराईत गुंडांना टार्गेट करून गजाड करण्याची कारवाई सुरू केली आहे. निवडणूक काळात गुंडगिरी करणाऱ्या उपद्रवी लोकांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. निवडणुकीत उपद्रवी ठरणाऱ्या संभाव्य गुंडांची माहिती गोळा करण्याचं काम पोलिसांनी हाती घेतलं आहे. पोलीस आयुक्तालयातील अशा उपद्रवी गुंडांची यादी पोलीस ठाण्यांकडून मागवण्यात येते. त्यासाठी ठाणे आयुक्तालयातील गुन्हे शाखेत MOB एक स्पेशल पथक नियुक्त केले. उपद्रवी आणि समाजकंटक गुंडांना निवडणूक काळात हद्दपार करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनानं दिली. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्यामुळे राजकीय क्षेत्रात जोरदार हालचाली सुरू झाल्या. त्याचप्रमाणे निवडणूक काळात अंमली पदार्थ आणि दारू तस्करीवर देखील पोलिसांचा वॉच राहणार आहे. दरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडवणारे गुंड ठाणे पोलिसांच्या निशाणाऱ्यावर असून त्यांच्यावर विविध कायद्यांतर्गत तडीपार, स्थानबद्धतेसारख्या प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांच्या मुसके आवळण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे. स्थानिक गुंड निवडणूक काळात सक्रिय होऊ शकतात अशी शक्यता आहे. त्यामुळे असे उपद्रवी गुंड पोलिसांच्या रडावर आहेत.
त्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं शस्त्र हाती घेतलं आहे. ठाणे आयुक्तालयातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अशा उपद्रवी गुन्हेगारांची यादी मागवली आहे. पोलीस उपायुक्त अधिकाऱ्यांच्या नियंत्रणात या याद्या बनवल्या गेल्यात. त्या गुंडांची दहशत सक्रियता पाहून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचं स्वरूप ठरवलं जाणार आहे. राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभागाच्या माध्यमातून मागील वर्षभरात विविध ठिकाणी कारवाई करून सुमारे 12 कोटीहून अधिकचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यामध्ये 5 कोटी 29 लाखांचा विविध मद्यसाठ्यांचा समावेश आहे, तर 2,217 जणांना अटक करण्यात आली. यात एकूण 3,313 गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्रात अनेक वेळेला परराज्यातील मद्य चोरून आणलं जातं. यात विशेष करून गोवा दीव दमण येथील दारूचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. हे मद्य खासगी बसेसच्या माध्यमातून चोरून आणलं जातं. त्यामुळे गुजरात गोवा इत्यादी राज्यातून येणाऱ्या अशा बसेसवर या फ्लाईंग स्क्वॉडची विशेष नजर असते. महत्वाची बाब म्हणजे अनेक वेळेला गावठी आणि हातभट्टीच्या दारूची विक्री करताना विविध मार्ग अवलंबले जातात. त्यामध्ये दुधाच्या किटलीतील वर दूध आणि खाली पिशवीत दारू ठेवून विक्री होते. काही वेळेला लॅपटॉपच्या बॅगमधून त्याची नेआण केली जाते. काही वेळेला तर खाडीत आतमध्ये खारफुटीच्या जंगलात हातभट्टीची दारू तयार केली जाते, तेव्हा बोटीतून प्रवास करून या हातभट्ट्यांवर कारवाई केली जाते. राज्य उत्पादन शुल्क ठाणे विभाग अधीक्षक निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकानं ठाणे, कल्याण, उल्हासनगर, भिवंडी, डोंबिवली आणि पट्ट्यात वर्षभरात विविध ठिकाणी ही कारवाई केली. अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी ठाणे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या ठाणे फ्लाईंग स्क्वॉडनं कंबर कसली होती. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की मागील वर्षभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी आमच्या विभागानं कारवाई केली, त्यात 12 कोटीहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पहाटे यंत्रमा कारखाना कोसळल्यानं 3 कामगार जखमी, सोशल मीडियावर जाहिरातीद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक आणि पाणी टंचाईबाबत संबंधित यंत्रणांना कठोर निर्देश. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईले आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी आवाज माझा @tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.